ये आपका, ये आमची आई. अक्का सगळी बैठक तुझ्या मनासारखी झाली. मी काय केलं बाबा, ही सगळी निकम गुरुजींची कृपा आहे बाबा. चला बैठकीमुळे सगळ्यांच्या ओळखी तरी झाल्या. आता आमच्याकडचे तर सगळ्यांच्या ओळखी झाल्या. अहो भाऊजी, एक माणूस राहिलं की आमचे मिस्टर वकील आहेत बरं का ते. त्याचं काय झालं माहितीये का, आधी आपली बैठक गुरुवारी ठरली होती म्हणून आम्ही दोघांनी सगळी काम ऍडजस्ट करून राहिलो होतो आम्ही दोघं बरं का. आणि मग अचानक वार बदलला. आमचे वकील आहेत ना, त्यांना कामं असतात. माझं तसं नाही आहे, माझ्या हाताखाली 40-40 कार्यकर्ते काम करतात. परागची बैठक आहे ना म्हणून मग मी सगळं ऍडजस्ट करून जाते, नाही तर हजर राहिले बघा. हा कार्यकर्ते करणार आहेत सगळी कामं. चला बैठक तर एकदम चांगली पार पडली. मुलाच्या मनासारखं झालं सगळं. आता आपल्याला तरी दुसरं काय पाहिजे. एकदम बरोबर आहे हो, सगळं त्याच्यासाठीच आहे ना, नाही तर जगण्याला काय अर्थ आहे. हॅलो यार परे, अरे तुला किती वेळा सांगू राहिलो घरी पाहुणे आहे म्हणून. अरे इथं सुद्धा पाहुणे आलेत बाबा. मला माहिती आहे, मी करतो तिला फोन. निघू राहिले आता पाहुणे, ते माझ्या सोबतच आहे. आता ठीक आहे ना, मग मी मोकळा झालो की येतो लगेच तिकडे. तुम्ही कुठे आता? कुठे काय, तुझ्या घराच्या टेरसवर आहे आम्ही. काय हो, अरे तू का इथं कसे? अरे मागच्या दारानं आलोय वरती. अरे यार तू ते पाहुण्यांना पाठव आणि ये राव लवकर. हा तोपर्यंत मी आहे, लढू तुम्ही इथं. ये यार प्लीज. अरे झालंय ना आता, हे सगळे किती वेळ थांबणार आहेत अजून. अरे जा की आता. समीरा आपा चलायचं ना रे आता. हो निघत चा. असं कस आता जीवनच जायचं. नाही आता नाही नाही नाही, बस ना जेवण करून जाता. मी तुझ्या पाय पडतो, तू ऐक. खाली नको जाऊ निष्का, तू खाली नको जाऊस. तू परेच संसार मॉडेल आलेली का इथं? हे बघ मी तुझ्या पाय पडतो, हवं तर लोटंगण घालतो, पण खाली नको जाऊस. काय फालतूगिरी करतोयस तू? मी काय खाली जाऊन तिकडे परेच संसार मोडणार आहे का? अगं तू तुझंच काम करायला आलेली आहे, हा पण खाली पाहुणे येत ना, तुला कोणते काय विचार करतील.